माणूस कर्तृत्वाने मोठा होतो, माणूस कष्टाने मोठा होतो, माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो, माणूस माणसाला मोठं करतो, माणूस माणसातून मोठा होतो। फक्त मोठं करणारी, सहकार्य करणारी आणि पाठीशी राहणारी माणसं फक्त सोबत पाहिजेत। कर्तृत्वाची झार ही त्यावेळेस आपल्या लक्षात येते। म्हणून अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊंचा शिवा पाहिजे। किती झाले मर्द माहुळे, मनुवाद्यांचे भक्त, अरे मराठ्यांच्याच, बहुजनांच्याच, तुमच्या माझ्याच तलवारीवर आपल्याच मावळ्यांचं रक्त। थांबा, पुन्हा एकदा पिटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे। उंच उंच इमारतींच्या पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पुण्याचं वैभव वाढतंय, घरं वाढत आहेत, नवीन घरं बांधली जात आहेत, नवीन घरात माणसं राहत आहेत, तीच माणसं या पुण्याच्या वैभवामध्ये भर पाडत आहेत। पूर्वी आम्ही म्हणायचो काळी माती धनधान्य देई, आमची माती आमची माणसं, परंतु तीच काळी माती आता तुम्ही पाहताय ना, सिमेंटच्या जंगलामध्ये हिचं विस्तारीकरण झालंय। जग बदललंय तसं माणसं सुद्धा बदललेली आहेत। माणसांच्या गरजा, माणसांच्या आशा अपेक्षा ह्या सुद्धा वाढत गेलेल्या आहेत। खरं तर आपण पुण्याच्या दक्षिण भागात, हे तुम्ही दक्षिण पुणे पाहताय, हा भारतीय विद्यापीठाचा संपूर्ण परिसर आहे, धनकवडी बालाजीनगर ते त्या ठिकाणी पलीकडं तो संपूर्ण कात्रजचा डोंगर दिसतोय, हे भारतीय विद्यापीठ आहे, हा संपूर्ण भारतीय विद्यापीठाचा कॅम्पस आहे। आणि मग या अशा सगळ्या भागामध्ये मी माझं माझं पण शोधण्यासाठी, मी माझ्यातला माझ्यातला माणूस शोधण्यासाठी मला माझं घर शोधावं लागतं, यापेक्षा वेगळं काय असू शकतं? त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला पुढे सांगेलच, की हे सगळं शोधत असताना ही झाडं आम्हाला पाहायला मिळत नाहीत, ही नवीन घरं, घराच्या संकल्पना, घराच्या गरजा, घराच्या गोष्टी, घर घराला घरपण देत असतं, माणूस घराला घरपण देत असतं, पण शोधावं कुठं, पाहावं कुठं, हे सगळं आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहत असतो। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी घराशी निगडीत असतात। जर मी या बिल्डिंगमध्ये आत्ता घर पाहायला गेलो आणि मला जर या बिल्डिंगमध्ये एखादं चांगलं घर आहे आणि मला तिथं घ्यायचं आहे, तर मला बिल्डर मिळणार नाही, बिल्डर भेटणार नाही। ही आता तुम्ही पाहताय ती त्या जमिनीवर सुद्धा भविष्यात घरं होतील, बिल्डरचा रेट जर पाहिला तर आपण कल्पना नाही करू शकणार। या जर बिल्डिंगमध्ये घर घ्यायचं असेल किंवा या बिल्डिंगमध्ये घर घ्यायचं असेल आणि मला जर फ्लॅट शोधायचा असेल, तर एजंट शोधतो आम्ही, एजंट, मग तो परसेंटेज घेतो, मग तो चांगला आहे की वाईट माहीत नसतं, तो कुणाच्या तरी ओळखीनं, कुठला तरी एखादं बॅनर बघून, कुठंतरी त्याची भेट झालेली असते, आणि मग तो 10 लाखाचा फ्लॅट 25 लाखाला कसा विकला जाईल, फ्लॅट मालकाला 10 लाख रुपये देऊन वरचे 15 लाख रुपये तो कसा खिशात घालेल। प्रामाणिकपणे जी काही 2-5% टक्केवारी असेल, त्याचे काही जे अलिखित त्याला मानधन मिळणार असतं किंवा मिळायचं असतं, हे तो कधीच बोलत नाही, कधीच सांगत नाही। आणि मला असं वाटतं तुम्ही जर घरच घर घ्यायला गेलात आणि त्याच्याकडून तुमची जर पिळवणूक झाली, फसवणूक झाली, तर वेगळंच असतं। बऱ्याच जणांचं पुण्यामध्ये हे जे धुक्याच्या जवळ पाहताय तुम्ही, हा सिंहगड किल्ला याच ठिकाणी, याचं टावर तुम्हाला दिसणार नाही कारण धुकं आहे सध्या इथं भरपूर। आणि अशा जर निसर्गरम्य परिसरात जाणार असाल, हे कात्रजचा डोंगर आहे, इथं ते जैन मंदिर वगैरे आहे, आणि या सगळ्या अशा प्रकारामध्ये मला तुम्हाला हे का सांगायचंय, का दाखवायचंय, कारण सिमेंटच्या जंगलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
घर पाहण्यासाठी मिळतात, घरातल्या लोकांसाठी मिळतात, घरातली माणसं, घरातल्या गोष्टी या सगळ्या घराशी निगडीत असतात. त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, त्या प्रत्येक माणसाला, की बाबा हो तुम्ही जे काही करत असता, जे काही कराल, आपल्या जवळच्या मित्रांशी चर्चा करा, वकिलांशी चर्चा करा. एखादा चांगला ब्रोकर असेल, मी यूट्यूबवर बरेच, जसं पूर्वी जॉब सर्च करायचे, आता घर सर्च करणारे नो ब्रोकर .com वेबसाईट असेल, किंवा चांगली जर फ्लॅट दाखवणारी पुणे प्रॉपर्टी तुम्ही टाकलं जातं, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज येतं, किंवा बऱ्याच अशा काही यूट्यूबवर सुद्धा कमी खर्चामध्ये डायरेक्ट तुम्ही त्या व्यक्तीपासून प्रॉपर्टी खरेदी करू शकता, आणि मग हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बसून मिळू शकतं. तर हे तुम्हाला मिळालं पाहिजे, म्हणजे आणि तुम्ही त्या गोष्टी, त्या संकल्पना, त्याचा फायदा तुम्हाला इशा झाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून घर घराला घर पण देणार असतं, तसं घरातली माणसंसुद्धा जर चांगल्या ठिकाणी आपण घेतलं तर ते समाधानी राहू शकतात. आणि ह्या सिमेंटच्या जंगलामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, किंवा मला असं वाटतं की आपण असं काहीतरी नेटवर्क तयार करूयात की ही सगळी घर हे पहा, म्हणजे काय हे सगळं सिमेंटचं असं जंगल झालेलं आहे, म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये किती, म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात, शैक्षणिक वैभवामध्ये या प्रत्येक घरामध्ये टॅलेंट लपलेलं आहे. प्रचंड बुद्धिमान माणसं आहेत, आपल्या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर मोठी होण्याचा प्रयत्न करतात. असे काही शैक्षणिक कॅम्पस आहेत ज्याच्या जोरावर तेही त्या ठिकाणी सगळीकडे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, आणि ते केलंही पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हे माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी याच पुण्याच्या वैभवामध्ये शिक्षण संकुल उभा केलं, त्याचा हा सगळा मोठा परिसर आहे. पलीकडं या ठिकाणी कात्रज कोंडवा आणि या बाजूला हा सगळा कोंडव्याचा परिसर आहे. म्हणजे हे मी तुम्हाला दाखवण्याचं कारण सिमेंटच्या जंगलामध्ये हिरवीगार झाडी लपलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. त्या दिसण्यासाठी, तुम्हाला अनुभवण्यासाठी या सगळ्या हे पहा, हे सगळं सिमेंटचं म्हणजे जंगल आणि त्या जंगलामधला हा सगळा परिसर आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. सिमेंट का जंगल है भाई, आदमी तो ढूंढने से भी नहीं मिलता. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पुणेकर कसे आहात सगळे, मजेत ना? हे पहा पुण्याचं सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल, आणि या जंगलात तुम्हाला तुमचं घर पण शोधायचंय, माणुसकी शोधायची, माणुसकीतली माणसं शोधायची. खरं तर माणुसकी, माणसं आणि घरपण हे पैशाने विकत मिळत नाही. बाजारामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पैसे द्यावे लागतात, रिचार्ज करावं लागतं, किंवा रिचार्ज मारावं सुद्धा लागतं. परंतु माणुसकीला, माणसातल्या माणसाला आणि चांगल्या स्वभावांच्या माणसाला, प्रामाणिक माणसाला, कुटुंबाला बळ देणाऱ्या माणसाला आणि कुटुंबातलं हित जपणाऱ्या माणसाला शोधायचं असलं तर तुम्हाला तुमचं मन सुद्धा चांगलं पाहिजे, तुमची नियत चांगली पाहिजे, आणि ती नियत शोधण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय. आणि हे सगळं आपल्याला या पुण्याच्या वैभवामध्ये शोधायचंय. आणि हे शोधत असताना जर आपण चांगलं नाही शोधलं, आपण घर शोधतोय का माणसं शोधतोय, यापेक्षा मला शांत स्वभावाचा जिवाळा देणारा संस्कार शोधायचाय, आणि तो शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. म्हणून मित्रांनो, विश्वास ठेवून जगा, विश्वास ठेवून जगलं पाहिजे. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो, माणूस कष्टाने मोठा होतो, माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो, माणूस माणसाला मोठं करतो, माणूस माणसातून मोठा होतो. फक्त मोठं करणारी, सहकार्य करणारी आणि पाठीशी राहणारी माणसं फक्त सोबत पाहिजेत. कर्तृत्वाची झार ही त्यावेळेस आपल्या लक्षात येते. म्हणून अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊंचा शिवा पाहिजे.
किती झाले मर्द मावळे मनुवाद्यांचे भक्त, अरे मराठ्यांच्याच बहुजनांच्याच तुमच्या माझ्याच तलवारीवर आपल्याच मावळ्यांचं रक्त थांबा, पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे असं या जिजाऊ शिवरायांनी सावित्री आणि महात्मा फुलेंनी त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा असणार हे पुन्हा तुम्ही आम्ही जपलं पाहिजे आणि समता समानता जपली पाहिजे आणि ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.